डॉक्टर सचिन पावडे यांना उमेदवारी मिळण्याकरिता गावागावातून निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे पाठवा, विजय उर्फ पप्पू भाऊ जयस्वाल. आज विकास चौक सेलू येथे डॉक्टर सचिन पावडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यालयाची स्थापना नागरिक, शेतकरी आणि सामाजिक समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्यासोबत सुसंवाद साधण्यासाठी करण्यात आली आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या विविध अडचणींना समजून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्याचा डॉक्टर पावडे यांचा मानस आहे. कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या, नागरी विकास आणि इतर सामाजिक प्रश्नांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी देखील हे कार्यालय महत्वाची भूमिका बजावेल. उद्घाटन सोहळ्याला विविध मान्यवर, शेतकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर सचिन पावडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हे कार्यालय एक प्रभावी माध्यम ठरेल. आगामी काळात शेतकरी व सामान्य जनतेसाठी हे कार्यालय नेहमीच उपलब्ध राहील. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय उर्फ पप्पू जयस्वाल, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उद्घाटक मनोज चांदूरकर, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी अनिल देवतारे, माजी जिल्हा प्रमुख शिवसेना स्नेहल देवतारे, नगराध्यक्ष नगरपंचायत शेलू वरुण दफ्तरी, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सुदाम पवार, जिल्हा अध्यक्ष किसान अधिकार अभियान अमर गुंदी, तालुका अध्यक्ष शिवसेना दशरथजी सावंत, मंगेश वानखेडे, अतुल शेळके, रोशन कोंबे, विवेक धोंगडे, अमर धोटे, रोशन राऊत व गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाद्वारे परिसरातील नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून जनतेने या उपक्रमाचे स्वागत केले आहे. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट.